स्किप प्रेस करूँ कि ट्वेब टैली हो रही। हाँ ये तो बैलेंस शीट सेलेक्ट कर, ओके हाँ बैलेंस शीट आल्ट F4। ऑल टेप फोर आता इथे आपल्याकडे आहेत फिक्स्ड असेट, ओके। तर ह्या फिक्स्ड असेट वर डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं आपल्याला। तर किती टक्के चार्ज करावं लागतं? कॉम्प्युटर 40%, 40%। कॉम्प्युटर फर्निचर वरती सर टेन 40%, परसेंट फर्निचर 10% आणि मशिनरी 15%। ऐकून तर घे, लगेच एंटर करतोय तू मध्ये। हां सॉरी सर। एस्केप प्रेस कर, बाहेर आहे। हां इथं कॉम्प्युटर फर्निचर मशिनरी, कॉम्प्युटर वर 40%, फर्निचर वर 10% आणि मशिनरी वर 15%। 15%, 15%। एवढं डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं, बरोबर आहे। मग आता इथे आपण काय केलं, ह्याची कन्सेप्ट आपण मी सगळं विचारात घेतली। आता फर्निचर वगैरे, आता हो काय कॉम्प्युटरचा विचार करूयात। कॉम्प्युटर, कॉम्प्युटर वर एंटर कर। हा केलं। हां इथे थांब। ज्यावेळेस आपण कॉम्प्युटरचा विचार करतो किंवा कुठल्याही फिक्स्ड असेटचा विचार करतो, तर त्यावेळेस आपण विचार करायचा आहे कि हे कधी परचेस केलेले आहे। हा जर फर्स्ट 6 मंथ मध्ये परचेस केलेले असेल, पहिल्या 6 महिन्यामध्ये, हा तर यूज 101% मोर दॅन 6 मंथ होतो, 180 दिवसापेक्षा जास्त होतो। हो त्याच्यामुळे त्याच्यावर डेप्रिसिएशन 12 मंथ चार्ज करायचं आहे, 12 मंथ हो 12 मंथ। आता इथं 12 मंथ डेप्रिसिएशन चार्ज करतोय, इथं व्हॅल्यू किती आहे? 1,20,000। 1,20,000 1,20,000 वरती आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे, बरोबर आहे। हो तर 1,20,000 वर 1,20,000 इंटू 40, 40%। ओके, इंटू 40 डिवायडेड बाय 100, हा फॉर्म्युला वापरावा लागतो। डेप्रिसिएशन किती येत? 20,000। 1,20,000 आवाज टेन येतोय सर। परसेंट किती येत आहे? 12,000, बरोबर आहे। हा 12% 10,000 ने काढलं तर ऐकून, 10% काय येत? 12%, 12,000। मग त्याला चार हा इंटू मल्टिपल बाय 4 कर, 12×48 12,000 हो किती आलं मग? 48,000 48,000, बरोबर आहे। आता तू किती केलंय? 12,000 केलंय। मी 12,000 केले। हा मग आपल्याला डेप्रिसिएशन किती चार्ज करावं लागेल? 48,000 चार्ज करावं लागेल सर, 40,000 40,000, ओके, सॉरी 40% नी करावं लागेल, 48,000 रुपीज। आता त्याच्यात एंटर करून चेंजेस करून घ्या। कर एंटर, ओके, एंटर एंटर 48,000। ऑल्ट सी करू ना? नाही नाही, ओके, कॅल्क्युलेशन शिकायचं, आल्ट सी प्रेस कर। आल्ट सी, ऑल्ट सी, हा आल्ट सी क्लिक केल्यावर काय झालं, इथं कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेशन होणार होता। आल्ट सी क्लिक केल्यामुळे सगळे कॅल्क्युलेशन कुठे येतात? इथे या कॅल्क्युलेटर मध्ये येतात, ओके। हा कर 1,20,000, 1,20,000 40 डिवाइडेड बाय 100 डिवाइडेड बाय 100 एंटर कर। आलं सर। आता एंटर केलं की या ठिकाणी आर सी कॅल्क्युलेटरचा वापर केल्याचं ऑटो कॅल्क्युलेटर म्हणतात, डायरेक्ट व्हॅल्युएशन इथं येतं आपल्याला पाहिजे लोकेशनला। आणि जर कंट्रोल केलं असतं तर असं आलं नसतं, लक्षात आलंय? हो हो ओके हो आलं। सेव कर। सेव कर।
एस्केप एस्केप। हा आता इथे सेकंड फर्निचर, फर्निचर वर एंटर कर। आता फर्निचरचा विचार करतोय आपण, फर्निचर किती रुपये आहे? हो फर्निचर आहे 20,000। 20,000 इंटू 10 डिवाइडेड बाय 100 त्याचे किती आलं? 2000 आलं। मी जे चार्ज केलं ते ऍक्युरेट आहे, बरोबर आहे। ओके ते सेम यूज कसं झालेलं आहे? मोर दॅन 180 मोर दॅन 180 सिक्स मंथ, मोर दॅन सिक्स मंथ। तर डेप्रिसिएशन किती दिवसात चार्ज करायचं? पूर्ण इयरचं चार्ज करायचं। आलं पूर्ण इयरचं, 12 मंथ। हो आलं 12 मंथ। ओके क्लोज एस्केप एस्केप। मशिनरी वरती एंटर कर। मशिनरी आहे 50,000। आता इथं मशिनरी किती दिसते? 50,000 50,000 ची 50,000 ची मशिनरी आहे, बरोबर आहे। 50,000 इंटू 15 डिवाइडेड बाय 100। ओके मी इथे 15,500 किती आता? 15,575। हा मग डेप्रिसिएशन किती येणार? 7,500। 500 ऑल्ट सीने करून बघू का सर? हा करून बघ ना, ऑल्ट सीने करून बघ। 50,000 इंटू 15 डिवाइडेड बाय 100 एंटर हो आलं सर। कंट्रोल की नॅरेशन वर आहे, नॅरेशन वर। आता इथे नॅरेशन मध्ये काय मेन्शन करायचं तर इथे सिम्पल मी सांगतो अगोदर मग हे कर। नॅरेशन मध्ये काय झालेलं आहे? आपण डेप्रिसिएशन चार्ज केलं, डेप्रिसिएशन चार्ज थोडं आपण डेप्रिसिएशन चार्ज करतोय, बरोबर आहे। तर डेप्रिसिएशन चार्ज करताना इथे किती आहे? 15%। नॅरेशन मध्ये सुद्धा मेन्शन करायचं आहे की काय किती दिवसाचा वापर झाला, यूज मोर दॅन 180 डेज। त्याच्यामुळे डेप्रिसिएशन आपण पूर्ण 12 मंथचा चार्ज करतोय। तर किती टक्के चार्ज करतोय? 15% चार्ज करतोय ती तिथं मेन्शन करायचं। 15% टाकून गेले काय टाकू सर? मी त्या क्लास मध्ये कॉल करतो तुला नंतर। करा तिथे लिहू का सर पुढे एक लाईन, फुल फुल ऑफ 12 मंथ। हा 12 मंथ म्हणजे नॅरेशन वाचल्यावर पुढच्या लक्षात आलं पाहिजे किंवा किती दिवसाचं चार्ज केलं काय केलं ते। झालं सर। ओके इथंच थांबता आपण। डेप्रिसिएशन मध्ये काय काय कन्सेप्ट विचारात घ्यायचे आहेत? फर्स्ट या ठिकाणी डेप्रिसिएशनचा रेट 10% त्याच्यावर आहे। 10% 10%
आहे फर्निचर वरती, बिल्डिंग फर्निचर बुक्स बरोबर आहे, बुक बरोबर 50% हो, 15% कशावर आहे, 15% आहे मशिनरी व्हेकल्स प्रिंटर याच्यावरती 40%, 40% कशावर आहे सॉफ्टवेअर मोबाईल सॉफ्टवेअर मोबाईल एसी याच्यावर 40%, पण याच्यामध्ये काय करायचं आहे यूज मोर दॅन 12 मंथ असेल तर डेप्रिसिएशन किती करायचं आहे मोर दॅन 6 मंथ ना, ओके, आणि यूज जर लेस दॅन सॉरी इथे यूज मोर दॅन नाही यूज मोर दॅन 12 मंथ नाही मोर दॅन 6 मंथ, ओके, यूज मोर दॅन 6 मंथ असेल तर डेप्रिसिएशन 12 मंथचा आणि यूज लेस दॅन आर इक्वल टू 6 मंथ असेल तर डेप्रिसिएशन किती करायचं 6 मंथ चार्ज करायचं, 6 मंथ डेप्रिसिएशन 6 मंथ, ओके. अंडर कन्स्ट्रक्शन जे असेल एखादी फर्निचर अंडर कन्स्ट्रक्शन असेल बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असेल मशिनरी अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं नाही. इथं ऍडिशनल डेप्रिसिएशन ची कन्सेप्ट किती आहे, ऍडिशनल डेप्रिसिएशन या ठिकाणी आपल्या एवढे बेसिक 3 लक्षात ठेवायचे, ऍडिशनल डेप्रिसिएशनच्या ठिकाणी काय कोणत्या केस मध्ये येतं काय येतं आपण नंतर बघूया, ठीक आहे, ओके, एवढ्या कन्सेप्ट लक्षात आल्या, हो आल्या सर. मग कधी काय लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी फर्स्ट परसेंटेज त्यासोबत यूज किती झालेला आहे, यूज सोबत अंडर कन्स्ट्रक्शन आहे किंवा नाही आहे, ओके, जसं लँड ओपन प्लॉट जे आहेत लँड वरती कधी डेप्रिसिएशन चार्ज होणार नाही कारण त्यांची व्हॅल्यू कधी कमी होणार नाहीये त्यांचे लाईफ कधीच कमी होणार नाही बरोबर आहे, मग आपण डेप्रिसिएशन चार्ज करण्यामागचे उद्देशच काय असतो की ईच अँड एव्हरी फिक्स्ड असेटचा एक पर्टिक्युलर लाईफ आहे ती लाईफ संपल्यानंतर आपण तशीच असेट परत विकत घेता यावी याच्यासाठी आपण काय करतो डेप्रिसिएशनची प्रोव्हिजन करतो, लक्षात आलं, ओके, आलं मी पूर्ण डेप्रिसिएशनची कन्सेप्ट क्लिअर झाली सर. जमिनीवरती आपण डेप्रिसिएशन चार्ज नाही करू शकत, हा जमीन लँड असेल ऍग्री लँड असेल प्लॉट असेल त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज होणार नाही कारण आपण त्याची लाईफ एक आहे लॉंग लाईफ आहे त्याची लाईफ कधी संपणार नाही त्याच्यामुळे डेप्रिसिएशन चार्ज होणार नाही, आलं ठीक आहे.